पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत होमगार्ड कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय इरोळे साहेब, पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेब यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे. संघटनेकडे चलो, कुटुंबपणे चलो, मलाही जिजने देश का नाम हो, काम सत्य चलो. पाचोरा येथे होमगार्ड कार्यालयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले आहे. राज्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड बांधव हे निष्काम सेवा बजावत असून आज दिनांक 24 मार्च 2024 रोजी पाचोरा येथील मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला होमगार्ड कार्यालयाचा तसेच आराम कक्षाचा विषय मार्गी लागला असून पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय येरुडे यांच्या हस्ते होमगार्ड कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले आहे. पाचोरा शहरातील जामनेर रोडवरील मानसिंगा बिल्डिंगमधील डॉक्टर जयंत पाटील यांच्या जुन्या दवाखान्याच्या वरती 3rd floor पाचोरा पोलीस विभाग तसेच पाचोरा पोलीस कर्मचारी राहुल बेरे यांच्या प्रयत्नातून हे कार्यालय मिळाले असल्याची माहिती यावेळी पाचोरा समादेशक अधिकारी चंद्रकांत महाजन यांनी सांगितले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करत उपविभागीय पोलीस अधिकारी येरुडे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी मान्यवरांचे स्वागत होमगार्ड बांधवांकडून करण्यात आले असून वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकार बांधवांचे देखील आयोजकांच्या वतीने स्वागत या ठिकाणी करण्यात आले आहे.